चांगल्या सुविधा हिरकणी कक्षामध्ये देण्यासाठी माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय विधान परिषद सभापती महोदयांच्या बरोबर मी स्वतः चर्चा करेन आणि त्या त्रुटी पूर्ण केल्या जातील. परंतु त्या राहिल्या म्हणून लगेच त्याची तुलना कसायासारखी करायची हे अमोल मिटकरींचं वागणं किंवा बोलणं हे अतिशयोक्तीपणाचं आहे. त्यांच्या काळामध्ये त्याच त्या रस्त्यावर कसे सारखे खड्डे पडायचे, तेच ते रस्ते तेच तेच ठेकेदार का दुरुस्त करायचे, त्याच त्या रस्त्यांवरती वारंवार कामं का केली जायची. पहिल्यांदा शिंदे गट आपण जे म्हटला तसं नाहीये, शिवसेना म्हणजे आम्ही आहोत, धनुष्यबाण म्हणजे आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत, हा पहिला विषय. राहता राहिला प्रश्न सभागृहामध्ये शिवसेनेच्या आमदारांना बजावलेला व्हीप. विधानसभेचे दिवस वर्षातनं 3 सत्र होतात, बजेटचं हे चालू असणारं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि त्याच्या मध्यंतरी येणारं पावसाळी अधिवेशन, या तिन्ही अधिवेशनांमध्ये पहिल्या दिवशी पक्षाच्याकडनं असणाऱ्या सर्व माननीय विधानसभा सदस्यांना, विधान परिषद सदस्यांना पक्षादेश दिला जातो. सभागृहामधल्या उपस्थितीच्या बाबतीत, सभागृहात घ्यायच्या कामकाजातल्या सहभागाच्या बाबतीत, सभागृहामध्ये एखाद्या बिलावरती, विधेयकावरती, मागण्यांवरती मतदान करण्याची वेळ आली तर ते करण्याच्या बाबतीत अशा पद्धतीचा पक्षादेश हा प्रत्येक अधिवेशनामध्ये माननीय सन्माननीय आमदार महोदयांना या ठिकाणी दिला जातो. त्या प्रोसिजरचा भाग म्हणून, कामकाजाच्या पद्धतीचा एक भाग म्हणून हा सर्व सन्माननीय आमदारांना व्हीप बजावलेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आमच्या पक्षाकडनं आम्ही एवढं सांगितलेलं होतं, आमी या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर, की जर त्या व्हीपचं उल्लंघन झालं तर आम्ही त्या व्हीपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचे पुढचे आदेश होईपर्यंत किंवा पुढची तारीख होईपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आम्ही माननीय सुप्रीम कोर्टासमोर केलेलं होतं. त्यामुळं कारवाई तूर्त तरी आम्ही करणार नाही, परंतु कामकाजाचा भाग म्हणून, कामकाजाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून व्हीप बजावणं ही नियमानुसार जे आत्तापर्यंत चालत आहे त्याचप्रमाणे चालू राहिलेलं आहे. मला असं वाटतंय, जोपर्यंत मला या संसदीय कामकाजातला अनुभव आहे, आता माझी तिसरी टर्म आहे, विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचं पक्षादेशाचं उल्लंघन झालं तर त्या अनुषंगानं सर्व या ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्य प्रतोदांना आणि सभागृहातल्या गटनेत्यांना आहेत. जर समजा या व्हीपचं उल्लंघन झालं तर त्या पद्धतीचा एखादा अहवाल तयार करून वेळ प्रसंगी जेव्हा पुढची तारीख सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असेल तेव्हा आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणू. जर उल्लंघन झालं असलं तर ते आणू, उल्लंघन झालं नसलं, व्हीपचं पालन त्या लोकांनी केलं तर त्या दोन्ही जे काय घडेल ते आम्ही पुढच्या तारखेला माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला आणून देऊ. अजून एक अडचण खरं तर पेच म्हणावं लागेल विधान परिषदेतला, एका बाजूला आता शिवसेना एकच गट आहे, मात्र विरोधी पक्षनेता जो आहे तो देखील शिवसेनेचा आहे, सत्ता देखील तुमची आणि विरोधी पक्ष देखील तुमचा, यावर नेमकं कसा तोडगा निघणार? या बाबतीतली वस्तुस्थिती आहे, या बाबतीत शिवसेनेचे गटनेते आणि भारतीय जनता पक्षाचे गटनेते, जे आमचं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, गटनेते आमच्या दोन्ही पक्षांचे आणि प्रमुख नेते मंडळी या बाबतीत बसतील, बैठक घेतील, चर्चा करतील आणि मग माननीय विधान परिषद सभापती महोदयांच्या बरोबर चर्चा करून यातनं काय नेमकी भूमिका पुढे घ्यायची ती हे दोन आमचे वरिष्ठ नेते मंडळी बसून ठरवतील. अमोल मिटकरींनी म्हटलं की या सरकारपेक्षा कसा बरा आहे, कसापेक्षा निर्दयी सरकार, कुठला संदर्भ कुठं जोडायचा, त्यांना आता दुसरा काही ताळतंत्र राहिलेला नाही. मी पहिल्यांदा सांगितलं की आमच्याकडनं त्रुटी राहिल्या असतील, आम्ही हिरकणी कक्ष उभारला, आज पहिला दिवस आहे ना अधिवेशनाचा, पहिल्या दिवशी कदाचित इथली जी व्यवस्था बघणारी यंत्रणा आहे त्यांच्याकडनं थोड्या काही त्रुटी राहिल्या असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु त्या राहिल्या म्हणून लगेच त्याची तुलना कसायासारखी करायची हे अमोल मिटकरींचं वागणं किंवा बोलणं हे अतिशयोक्तीपणाचं आहे. आम्ही मान्य करतोय हिरकणी कक्षामधल्या त्रुटी असतील तर आम्ही त्या दुरुस्त करू, पूर्ववत करू, तिथल्या सुविधा पूर्ववत देऊ. त्यामुळे निश्चितपणानं शासन संवेदनशील आहे, विधिमंडळ सचिवालय, माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती महोदय संवेदनशील आहेत आणि या राहिलेल्या त्रुटी पूर्ण केल्या जातील. इथल्या सभेत, इथल्या सभेत आदित्य ठाकरेंनी एक गंभीर टीका केलेली आहे, गद्दारांचं सरकार आलं आणि ठाकरे ठेकेदारांना लॉटरी लागली, असं पाहत आहे. त्यांच्या काळात काय चालत असायचं महानगरपालिकेमध्ये, आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत परंतु आता राज्याचे मंत्री म्हणून बोलताना थोडंसं पाठीमागचा इतिहास महानगरपालिकेतला काढला पाहिजे. त्याच त्या रस्त्यावर दरवर्षी का डांबरीकरण केलं जायचं,
या वर्षी डांबरीकरण पूर्ण केलेल्या रस्त्यावर एकाच पावसात खड्डे का पडायचे, तेच ते ठेकेदारांना कुठल्या कामं मिळायची, याचा सुद्धा जरा पाठीमागं जाऊन मग आता आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करावी लागेल की त्या काळातला सुद्धा जरा कुठेतरी एखादा आयोग बसवा, त्याच्यामार्फत त्या सगळ्या कामकाजाची चौकशी करा आणि मग ती चौकशी केल्यानंतर पुढे येईल दूध का दूध पाणी का पाणी। आता तर उलट मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय या सरकारने घेतला, आयुक्तांना तसे आदेश दिले की जेणेकरून कॉन्क्रीटचे रस्ते केले की वारंवार त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, एकदा कॉन्क्रीटचा रस्ता झाला की किमान 22 वर्ष तो रस्ता परत दुरुस्त करावा लागणार नाही। या सुविधा चांगल्या मुंबईकरांसाठी आपण देतोय ते राहिलं बाजूला, आणि मग कोणाला ठेकेदारी मिळाली, ठेकेदारीचं तरी काय ऑनलाईन टेंडर असतात, आता आपल्याला सगळ्यांना पारदर्शकता कामाची माहिती आहे, पण त्यांच्या काळामध्ये त्याच त्या रस्त्यावर कसे सारखे खड्डे पडायचे, तेच ते रस्ते तेच तेच ठेकेदार का दुरुस्त करायचे, त्याच त्या रस्त्यांवरती वारंवार कामं का केली जायची, याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे आम्हाला करावी लागेल।